शहर के हुड़केश्वर स्थित सेंट पॉल स्कूल में गुणवंत छात्रों का सम्मान किया गया। इस समारोह में प्रमुख अतिथि के रूप में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित थे। हाल ही में स्टेट बोर्ड ने 10वीं एवं 12वीं के नतीजे घोषित किए। इन नतीजों में शहर के हुड़केश्वर स्थित सेंट पॉल जूनियर कॉलेज के छात्रों ने कॉलेज का नाम पूरे महाराष्ट्र में रोशन किया है। कॉलेज की उर्वी शाह नामक छात्रा ने वाणिज्य विभाग में पूरे महाराष्ट्र में पहला नंबर हासिल किया है। साथ ही कॉलेज के कुल 198 छात्रों को 90% अंक मिले हैं। ऐसे ही छात्रों का सम्मान समारोह सोमवार को कॉलेज परिसर में किया गया। इस समारोह में प्रमुख अतिथि के रूप में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित हुए थे। साथ ही कॉलेज के संचालक राजा भाऊ टाकसांडे, विपिन टाकसांडे, मंदा टाकसांडे एवं पूर्व विधायक सुधाकर कोहले, पूर्व मंत्री रमेश बंग, अशोक धोटे और देवेंद्र दस्तूरे उपस्थित थे। 2000 पासून 1500 स्क्वेअर फूट मध्ये प्लॉट घेतला आणि अशोकराव धोटे त्यावेळेस माझ्या सोबत होते। जेव्हा त्यांनी उद्घाटन केलं, आसुले साहेब माजी आमदार आसुले साहेब आता ते नाही आहेत, ते स्वतः होते, भांडकर साहेब होते। त्यांनी सांगितलं, अशोकराव म्हणे इथं तुझे स्वप्न पाहत मोठी स्कूल आणि सर्व सोडून तू या शाळेसाठी अर्पण करत, मला असं वाटतं हे स्वप्न साकार होणार नाही असं मला वाटतं। पण आज खऱ्या अर्थाने साहेब 2000 ते 2022 च्या प्रवासामध्ये 1500 स्क्वेअर फूट पासून आज 3.5 एकरचा कॅम्पस मी उभा केला। एक एक प्लॉट विकत घेऊन विद्यार्थ्यांना चांगली सुविधा, चांगलं एज्युकेशन मिळावं यासाठी प्रयत्न केला आणि आज 2000 ते 2022 च्या प्रवासात अनेक प्रसंग आले, अनेक कठिनाई आले, पण कुठल्याही विद्यार्थ्यांना चांगलं एज्युकेशन मिळावं यासाठी प्रयत्न केला। दरवर्षी 2006 पासून जेव्हा आम्ही हायस्कूल सुरू केली त्यावेळेस आमचे 2 मेरिट होते। हायस्कूल ज्युनियर कॉलेजचा 2011 पासून आमचे मेरिट सुरू झाले। शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगलं घडावं, चांगलं एज्युकेशन मिळावं म्हणून आज पुष्कळ बदल घडलेला आहे। आणि तुम्ही सगळेजण भाग्यवान आहे की राजाभाऊंनी परिश्रम करून मेहनत करून चांगली बिल्डिंगच नाही तर चांगली लॅबोरेटरी, चांगले शिक्षण आणि तुम्हाला उच्च पद्धतीचं शिक्षण उपलब्ध करून दिलेलं। शिक्षणाला आपण नॉलेज असं म्हणतो, ज्ञान। आणि ज्ञानाची व्याख्या वेस्टर्न कंट्रीमध्ये आणि जागतिक याच्यामध्ये अशी आहे की ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर। आणि म्हणून आज आपण नेहमी मी सगळ्यांना आग्रहाने सांगतो की ज्ञान ही पॉवर आहे, ती हासिल केली पाहिजे। आणि त्यामुळे ज्ञानाचा संबंध जो आहे तो विशेषतः स्किलशी आहे। आणि हे जे स्किल आहे, हे जी गुणवत्ता आहे, हे जे ज्ञान आहे, हे शिक्षणाच्या माध्यमातून आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो। मला आता सुधाकरांनी सांगितलं कोळ्यांनी की त्यांची मुलगी देखील इथून या शाळेतून एक काहीतरी 2 मार्क 600 पैकी काहीतरी 598 मार्क मिळाले। म्हणजे आता मला आश्चर्यच वाटतं की एवढे मार्क मिळतातच कसे, म्हणजे मी डाऊट नाही व्यक्त करत, पण मुलं किती अभ्यास करत असतील। त्यामुळे स्वाभाविकपणे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण एवढं चांगलं ज्ञान हासिल करता ही आयुष्यातली खूप मोठी उपलब्धी आहे आणि तुम्हाला ही उपयोगाची राहणार आहे। एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहोड़ के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।